आता मुळशीची भाकर बाजरीची काय तुमचं नाव काय? भारती शिंदे. भारती शिंदे. अच्छा, इथे आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या भाकरी मिळतात? नाचणीची, ज्वारीची आणि बाजरीची. बाजरीची. अच्छा, आणि तांदळाची पण देते. तांदळाची पण मिळते. आता मुळशी बोललं तर थोडं कोकणाचं थोडं घाटा असं म्हणजे दोन्हीचं मिक्सचर आहे. तुम्ही पूर्ण स्टॉलच करता ना म्हणजे? आणि मंडळी अशी गावरान पद्धतीची चुलीवरची भाकर आपल्याला इथे मिळते. आम्ही मुंबईला पण केलंय महालक्ष्मी सरस्वती. आता परत पण आहे महाराष्ट्र मध्ये? कुर्ल्याला, बीकेसीला. कुर्ला बीकेसीला. अच्छा, किती वर्षापासून करता? 2018 पासून तुम्ही असे एक्झिबिशन करता, स्टॉल करता. आणि मुळशीची असल गावरान चव तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. अच्छा, या सगळ्या पदार्थ तुम्हाला मुळशीच्या मुळशीचं जे गावरान आहे खेडेगावात जे बनवतो ते कसे हे आपले जे बाहेरचे लोक येतात ते आवडीने खातात. बरोबर बरोबर. आणि जर आता आमच्या शेतात आणि आमच्या शेताकडे पण येतात ना म्हणतात त्या बनवून घेतो त्यांना. बरोबर. तुम्हाला भाकर बनवायला कोणी शिकवली? तुमच्या आईने शिकवली की सासूबाईने शिकवली? त्यावेळेस नाही हो, लहानपणी म्हणजे आईकडे शिकले ना. नाही, आताच्या मुलींना. आणि एक मिनिट, माझं लग्न झालं त्यावेळेस माझी आज सासूती मला चुलीवर जमत नव्हतं, पण त्यांनी मला शिकवलं चूल कशी पेटवायची, परत भाकरी कशी करायची. तर मला म्हणजे वरती जमायची, थोडं थोडं नंतर खाली जमलंच नाही. पहिल्यांदा नकाशा तयार झाला की चंद्र तयार झाला? नाही, म्हणजे भाकरी येते मला पण चुलीवर बनवता येत. अच्छा अच्छा. असं म्हणजे माझ्या आज सासूने शिकवलं. अच्छा अच्छा. पण आता वाप लागते चुलीची कंटिन्यू तुम्ही काम करताय, तुम्हाला असं सवय झाली असेल आता? कारण मी आता बसलो तर मला वाप लागते चुलीची. आणि कसं आम्हाला पण छान वाटतं की अशी लोक आवडीने आमचं खातात असं, म्हणजे छान वाटतंय ना असं. आणि आम्ही लांब लांब करतो ना, मी खूप लांब. तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरला असेल? अच्छा, तीळ लावतात तुम्ही स्पेशल? बघा मंडळी, आपल्याला संक्रांतीला भोगीला आपल्याला तिळाची भाकरी मिळते, पण एरवी आता ह्या संक्रांतीला थंडी असते. बरोबर, थंडी कमी होते, शरीरात उष्णता वाढते. बरोबर. उष्ण असते. बरोबर बरोबर. चांगलं झालंय एक नंबर. तिळाची भाकरी आणि पिठलं, आणि तेही मुळशीच्या पद्धतीचं आणि ह्याचा वांग्याचा ठेचा. वांग्याचा ठेचा, वांग्याचा भरीत आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. आणि हे वेस्ट पण नाही जाता. कसं हे ना, आम्ही शेतात वगैरे ह्याची राख टाकतो त्याच्यामुळे ते खत म्हणून वापरतो. अरे वा.